नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये अंदाज देणार आहे आणि एकूणच मान्सूनच्या परतीच्या प्रवासासंदर्भामध्येही आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या जिल्ह्यात मोठं पावसाचं क्षेत्र सरकण्याची रात्री शक्यता आहे त्याचबरोबर बीड आणि अहमदनगरच्या काही विभागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे आपण दुपारी दिलेल्या पोस्टनुसार भारतीय हवामान खात्याने राजस्थानच्या वायव्य प्रांतातून मान्सूननी माघार घेतल्याचं आज जाहीर केलं आहे त्यामुळे आत्तापासून पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस समजला जाईल कारण आपण कालपर्यंत जो पाऊस पडला त्याला आपण मान्सूनचा पाऊस असं समजत होतो आता मान्सून दोन हजार बावीस हा परतीच्या प्रवासाला लागला असून त्या संदर्भातील अपडेट आपण वेळोवेळी पुढे देणार आहोत सध्या आर्द्रतेचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दक्षिण भारतामध्ये पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपला अंदाज आहे की मान्सूनचा परतीचा प्रवास धीम्या गतीने होईल फार गतिमान पद्धतीने होणार नाही सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती काही विभागात दुपारपासून आहे आपण जर बघितलं तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर या जिल्ह्यातसुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती असून मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण या विभागामध्ये आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमीदाबाचा हा प्रभाव विदर्भावर सध्या जाणवतो आहे समोरील मॅपमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास दाखवण्यास सुरुवात केलेली आहे आणि आज वीस तारखेला पहिल्याच टप्प्यामध्ये गुजरात आणि राजस्थानच्या काही भागातून मान्सूननी माघार घेण्यास सुरुवात केली आहे या यासंदर्भात आपण सकाळीच माहिती दिली होती पंचवीस तारखेपर्यंत मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल असा आपला अंदाज होता परंतु तो पाच दिवस जवळपास अगोदरच सुरू झाला आहे आणि तरीदेखील आर्द्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास जवळपास आणखी एक दिवस राहील अशी शक्यता आहे मिनिमम टेम्परेचरचं हे छायाचित्र आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात आज खूप उष्णता कमी जाणवली गारठा जाणवला आणि हा जवळ कर्नाटक केरळपर्यंत आहे मात्र आपण राजस्थानकडे जर बघितलं तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब या राज्यांमध्ये आता उष्णतामान वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे थोडं परतीचा पवा म्हणजे या ठिकाणची आद्रता कमी झाल्यामुळे परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे आपण सांगायचा प्रयत्न करत होतो की जे एफ एस मॉडेलमध्ये कमीदाब हा राजस्थानच्या दिशेने जाणार नाही त्यामुळे परतीचा प्रवास सुरू होईल आणि तो अंदाज पूर्णतः खरा ठरलेला आहे आपण बघतो आहोत की महाराष्ट्रातील पाऊससुद्धा आता हळूहळू कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी उत्तर मराठवाड्यातील उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भातसुद्धा एकवीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे परंतु सध्या कमी दाबाचा प्रभाव थोडा असल्यामुळे आपल्याला पुढे पावसाची परिस्थिती जाणवण्याची शक्यता आहे बावीस तारखेला विदर्भामध्ये खास करून पश्चिम विदर्भ आणि विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि हा परतीचा पाऊस आहे हे लक्षात ठेवा मोठ्या पावसाचं प्रमाण आपल्याला तेवीस तारखेला या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून यामध्ये जालना संभाजीनगर अहमदनगरचा उत्तरेकडील भाग जळगाव नाशिकचा पूर्वेकडील भाग बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये तेवीस तारखेला मोठं पावसाचं क्षेत्र तयार होईल असा अंदाज आहे एकूणच चोवीस तारखेपासून मात्र पावसाचं वातावरण पूर्णत कमी होईल अनेक विभागात आपल्याला पूर्णतः पावसाची उघडीप जाणवेल असा अंदाज आहे पंचवीस तारखेलासुद्धा जर बघितलं तर महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडल्याचा अनुभव आपल्याला येईल परंतु ही उघडी तात्पुरत्या स्वरूपाची राहण्या कारण परतीच्या पावसामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होत असतं आणि त्यातूनसुद्धा पाऊस पडत असतो त्यामुळे स्थानिक वातावरणालासुद्धा या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल या मॉडेलनुसार आपण कमी दाबाचा प्रभाव थोडा कमजोर होतो आहे मध्य भारताच्याही उत्तरेकडून ते सरकेल असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार हा कमीदाब उद्या भारताच्या काही भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव थोडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात पडण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पडण्याची शक्यता आहे या कमीदाबाच्या प्रभावामुळे थोडा मान्सूनचा प्र परतीचा प्रवास धीम्या गतीने होण्याची शक्यता आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो आहोत की थोडा अहमदनगर बीडचा दक्षिणी भाग अहमदनगरचा दक्षिण भाग सोलापूरचा उत्तरेकडील भाग आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाचं वातावरण आपल्याला दुपारपासूनच जाणवलेलं आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे म्हणजे रात्री विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण निर्माण होईल अशी शक्यता आहे एकवीस तारखेला कमी दाबामुळे विदर्भामध्ये थोडी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला हलकी ढगाळ परिस्थिती आणि हलक्या सरी पडतील परंतु एकवीस तारखेपासूनच बहुतांश महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होणार आहे बावीस तारखेला देखील पावसाचं प्रमाण कमी होणार आहे बऱ्याच विभागात उघडीप जाणवणार आहे तेवीस चोवीस तारखेला मात्र थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी देखील ती धीम्या गतीने राहील कारण अजून भारतावर मोठ्या प्रमाणात आर्द्रतेचा प्रभाव असल्यामुळे स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आपल्या अंदाजानुसार सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीस या सर्व तारखांना दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे यालाच आपण परतीचा पाऊस असं म्हणतो म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीसला दुपारनंतर प्रत्येक दिवशी मेघगर्जेनसं विजांच्या कडकट असं जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि या दरम्यानच्या काळात ज्या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे त्या ठिकाणच्या पावसाची गरज भागून जाणार आहे या व्हिडिओतील माहिती आपणास माहितीपूर्ण वाटल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय विराजा